वर्ष आर्मी मध्ये रिटायर होऊन नोकरी केली, आता काय सर्विस काय करणार आहे आता एमपीएससी करून? कदाचित मी कधीतरी एमपीएससी करतो. आर्मी मध्ये 30 वर्ष नोकरी करून सुभेदार या पदावरून रिटायर झालो. म्हटलं नव्हतं कदाचित मी कधीतरी एमपीएससी करेन. आज त्या परिस्थितीला सरांची माझी पहिल्याच दिवशी ज्यावेळेस म्हणजे मॅडम आलं होत्या नाशिकला आणि माझं सत्कार समारंभ ठेवलं होता नाशिकच्या नगरसेवकांनी, तर माझ्या सत्कार समारंभासाठी मी असेच मेडल घालून आणि वरती ड्रेस वरती त्या दिवशी होतो. 1 नोव्हेंबरला मी रिटायर झालो होतो आणि सरांची भेट तिथं सरांचा सत्कार ठेवला. सरांची भेट माझी त्या दिवशी झाली. सरांनी फक्त 5 मिनिटं माझ्याशी जे उल्लेख झाला, तुम्ही आर्मीमध्ये रिटायर झाला, मी म्हटलं सर मी 30 वर्ष आर्मीमध्ये रिटायर होऊन नोकरी केली, आता काय सर्विस काय करणार मी आता एमपीएससी करून? किंवा माझ्या मुलीला 50% मार्क पडलेले. सर 1992 मध्ये मी आर्मीमध्ये जॉईन झालो आणि आज मी काय अभ्यासा विषय करू? तर म्हणे असं नाही सर, माझ्याकडे तुम्ही एकदा या, मी तुम्हाला सांगतो. 10 मिनिटं सरांपाशी बसलो, सरांनी मागचा आराखडा सर्व सांगितला, तिथला बघितला, असं करू शकतं का? या विषयावरती मी ठाम राहिलो. पण 10वीमधून गेलेला आर्मीमध्ये, मी आर्मीमध्ये MA कम्प्लीट केलं, परंतु फक्त ते टोटल आपण जे म्हणतो ना एक्सटर्नल कॉलेज करून फक्त नावापुरती डिग्री घेतली, पण त्या डिग्रीचा आजही काही उल्लेख नाही. आजही विचारलं महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती तालुके किती तर ते सांगता येत नव्हते, फक्त पगार भेटायचा नोकरी भेटायची म्हणून केलं. पण सरांनी जे मार्गदर्शन सांगितलं, सरांनी आम्हाला असं कळवलं की सर्व आमचे व्यक्तिमत्व सर्व क्लासमध्ये अटेंड करतात. त्याच्या अगोदरही खूप काही बरेचसे आर्मीवाले घडून गेले. त्यांनी एकदा सांगितलं सर तुम्ही फक्त क्लास अटेंड करा, मी जेवढं सांगितलं ते लिहून घ्या वहीमध्ये आणि घरी जाऊन अभ्यास करा. आज कमीत कमी सरांकडे 40 ते 50-55 लोकांची बॅच चालते मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला, तर त्याच्यामध्ये तकरीबन 80% आर्मीवाले. बाकीचे सर्व पोलीस भरती तलाठी भरतीसाठी सर्व तयारी करतात. तर सरांचं मार्गदर्शन एवढं छान असतं आणि एवढं शिकवण्याची आणि सांगण्याची पद्धत एवढी जबरदस्त आहे की एकाही मुलाचं मन विचलित होत नाही. मी स्वतः आर्मीमध्ये आल्यानंतर 4-4 तास सकाळचे मी 4 तास अटेंड करतो, संध्याकाळी मी 4 तास घेतो, तरी सरांच्या क्लासला बोर होत नाही. एवढं आर्मीमध्ये राहायचं आम्हाला काही सवय पण नव्हती. हे झालं त्यांच्याविषयी. जर ते शिकवत असतात आणि जर एवढे साध्या पद्धतीने सगळं काही करत असतात, तर आपल्याला नक्की त्याचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आणि ते गावच्या मुलांना.